ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहेत की शिवसैनिक नव्हतेच, तर त्यांनी आडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे आहे, ती मुलाखत ऐकावी. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मिंड्यांनी स्वतः पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतःच जोड्याने आपलं तोंड थोबाड फोडून घेणार आहेत? कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही. पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आणि ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहेत की शिवसैनिक नव्हतेच, तर त्यांनी आडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे आहे, ती मुलाखत ऐकावी. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ती लोक जी घुमटावर चढली होती ती मराठी बोलणारी होती आणि ते प्रमोद महाजन काय किंवा कोणाचं ऐकायच्या मानसिकतेत नव्हते. मग त्याच्यानंतर ज्या काही केसेस किंवा ज्या काही टाकल्या गेल्या त्या केसेसमध्ये सुद्धा आरोपी नंबर एक, आरोपी नंबर दोन ही सगळी आहे ना. मी स्वतः त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत लखनौ कोर्टामध्ये गेलो होतो. मी अर्थात मी काय आत्मरे होतो पण बाहेर होतो, मी उगाच काहीतरी खोटं सांगण्याचा अर्थ नाही आहे. पण त्यावेळेला सगळी CBI ची चौकशी, सगळे कोर्ट कचेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, या गोष्टी झालेल्या आहेत. आता सगळं राम दर्शनासाठी अयोध्येला दुनिया जाते, पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत गेला होता. आणि तुम्हाला सगळ्या तुम्हीच सगळे रिपोर्टिंग करत होतात, तुमच्यापैकी जे कोणी त्या दसरा मेळाव्यात असतील तर त्यांनी ती फिल्म काढून पाहावी. जेव्हा मी म्हटलं मी अयोध्येला जाणार तेव्हा विजा लखलखत होत्या, वारं सुटलं होतं आणि मी शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन तिकडे गेलो आणि बोललो होतो की राम जन्मभूमीसाठी, राम मंदिरासाठी विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा. पण हेही धाडस मोदींनी केलं नाही. राम मंदिराचा निकाल हा कोर्टाने दिला आणि आता हे नागोबा बिळातनं बाहेर आलेले नागोबा सुद्धा फार मोठा आहे शब्द उंदीर, हे त्याचं श्रेय घ्यायला बघतायत. एकूणच भारतीय जनता पक्षाची क्यू करण्यासारखी गोष्ट आहे. पण आता जनतेने विचार केला पाहिजे की अशा भरकटलेल्या लोकांच्या हातामध्ये आपला देश आणि आपलं भविष्य किती काळ ठेवायचं.